चीनच्या बीजिंग शहरामध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावरती भारतानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर भारतीय चमूतील एकही सदस्य स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोपाला उपस्थित राहणार नाही. इतकंच नाही तर प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी दोन्ही सोहळ्यांचं प्रसारण भारतात होणार नसल्याचं जाहीर केलंय. 2020 साली चीनच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झटापट झाली होती आणि याच झटापटीमध्ये सहभागी असलेल्या लष्करी कमांडरची चीननं मशाल वाहक म्हणून निवड केली आणि याचाच निषेध म्हणून भारत सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.